सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि मी जिमला जाऊन आले, वर्कआउट केल्यानंतर मी भाज्या घ्यायला गेली होती, कारण की भाज्या आपल्याला लागतात. पावसाचं आपलं चालू आहे, एवढा काही जोरात पडत नाही, भरभर भरभर असं पडतंय. आज मी एकटीच गेली होती जिमला. प्रतीक मात्र झोपून राहिला आहे, तो असंच करतो, तो आठवड्यातनं 3-4 दिवसही जिमला येत नाही. आत्ताही तो झोपलेला आहे आणि शूट करायला गेला ना लगेच माझ्यावर तो चिडेल. हे बघा बघा, नाटक करतोय. हे जे ऑरेंज ऑइल आहे ना, कॅरेट ऑइल आहे हे मी. आणि तुझ्या उशीवर कपडा टाकलेला होता ना, ते बघ ना, दुसरं पिलो कवर टाकलंय जुनं. तर रात्री मी त्याच्या केसांना तेल लावून दिली, मालिश करून दिली, आणि त्याचा परिणाम काय झाला, हा वर्कआउटला चाला नाही. आणि ह्या मॅडम ह्या मला सांगता की मला उठव मम्मा मी येईल, पण मला वाटतं जाऊ दे लहान लेकरू आहे. मी इथे आहे माझा ब्रेकफास्ट. पुडा मी घेतला, दोनच स्लाइस मी खाणार आहे आणि गुळाचा चहा. से हाय, हॅलो, गुड मॉर्निंग टू व्हिवर. खूप सगळ्या आंटीनी रिप्लाय दिलाय बाय द वे, पण आता कसं सकाळचे 11 वाजले. नाही थांब ना, 11:15 वाजले आणि आता जस्ट 1 तास झाला ना मी व्हिडिओ अपलोड करून. तर आपण बघू रात्री 12 पर्यंत किती रिप्लाय येतात आणि मेजॉरिटी कुठल्या रिप्लाय आहे. 12 पर्यंत का, 10:00 च्या आधी रिप्लाय. हा 10 पर्यंत बघू किती रिप्लाय, किती आंटी हो म्हणता, किती नाही म्हणता, आणि मग त्यावर ठरेल की तुला खाली जाऊ द्यायचं की नाही. प्लीज प्लीज माझ्यासाठी वोट करा. आता हा व्हिडिओ तर नंतर जाणार आहे. कुठलं बुक वाचते बाय द वे तू? स्टार्ट विथ अस. आणि ब्लॅक कॉफी घेतली का तू प्यायला? ब्लॅक कॉफी, लेमन आणि हनी. हनी पण टाकलाय. आणि आता आपले हे मेकअप ब्रश तू बाथरूम मध्ये ठेवले होते, पण मग मी धुवून टाकले. मग कसे बसे धुतले मी? नाही अशी कसे बसे धुतल्यामुळे नाही, मग असं त्यांचं रंग नाही जात, त्याच्यामुळे त्यांना गरम पाण्यात धुवायला लागतं. अहो मॅडम, मी काल जेव्हा बाथरूम क्लीन करत होते ना, महातोपाती मी जाऊ दे. कधी धुवाल तुम्ही, कधी कराल तुम्ही ताई? मला काय काम आहे. तेच ना, काम नाही आणि करतही नाही. ठीक आहे, चला घ्या कॉफी घ्या. आणि आता मी बनवत आहे गुलगुले. त्यासाठी बाउलमध्ये 1 कप मी गुळ घेतलेला आहे आणि जेवढा गुळ घेतला तेवढंच पाणी मी त्या गुळामध्ये टाकलं. आणि गुळ छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे, पगळवून घ्यायचा आहे. आणि हो, मी दशम्या देखील केलेल्या आहे, गुळाच्या दशम्या. उद्या तो व्हिडिओ येईल. सॉरी, खूप ताईंनी मला कमेंट केला, पण ती रेसिपी करायला जरा लेट झालं, त्याबद्दल मी सॉरी म्हणेल. तर पाण्यामध्ये गुळ चांगला विरघळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग मी इथे गव्हाचं पीठ टाकलं, 1 चमचाभर टाकलं. अजून मोजून काय घेतलं नाही, असं अंदाजेच घेतलं मी. म्हटलं एकदा बघू, हे मिक्स करून बघू अजून पिठाची गरज लागते का. मग लागता लागता पीठ टाकायचं आहे, म्हणजे खूप जास्तही नको व्हायला आणि खूप कमी नको व्हायला, कोरडंही नको व्हायला. तर कमी झालं तर आपल्याला लागता लागता टाकता येतं. म्हणून मग मी अंदाज घेऊन परत 1/2 चमचा पीठ मी टाकलं आणि पीठ टाकल्यानंतर छान असं त्याला मिक्स करून घेते इथे. तर त्यात लम्स नको राहिला आहे, म्हणजे गुठोळा नको राहिला आहे. तर पाण्याचा अंदाज घेऊन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. वैयक्तिक माझ्या घरामध्ये मला सोडून इतर कुणाला गुलगुले आवडत नाही, परंतु आज मी ते करायला घेतले कारण मला खूप इच्छा होत होती खायची. आणि सॉरी, मी झोपेतून उठल्या व्हॉइस ओव्हर करते तर माझा आवाज एवढा बरोबर नाही आहे. झोपेतून उठल्यानंतर आपला आवाज एवढा क्लिअर नसतो उठल्या. तर छान असं ते फेटून घ्यायचं आहे की कुठल्याही प्रकारचे त्यात लम्स राहायला नको. म्हणून चमच्याच्या मदतीनेच मी छान त्या पिठांना असं मिक्स केलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आणि 1 चमचा टीस्पून बडीशोप टाकली त्याच्यामध्ये. आणि ते दोन्ही टाकल्यानंतर पण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि हे बघा, पिठाची कन्सिस्टन्सी अशी आहे, अशा पद्धतीचं मी ते केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता याला मी रेस्टला ठेवणार आहे 1-10 मिनटं झाकण ठेवून. 10 मिनटानंतर मी आता इथे गुलगुले बनवण्यासाठी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी इलायची पावडर टाकली 1 चुटकीभर. आणि त्यानंतर आपला जो खायचा सोडा असतो तो टाकला 1 चुटकीभर, थोडासाच टाकला त्याच्या पिठाच्या मानाने. आणि ते टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं. भजे तळायच्या वेळेस, गुलगुले तळायच्या वेळेस सोडा खार टाकायचा आहे. आणि चमच्याच्या मदतीने मी इथे टाकते तेलामध्ये. तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे आपलं, तर तेल गरम झालेलं होतं आणि मग मी त्याच्यामध्ये सोडले हे गुलगुले तेलामध्ये.
खूप छान लागता गरम गरम. आणि गावाकडे आईकडे पण माझ्या ते आखाड तळता अधिक तळता असं काहीतरी ते करतात. सॉरी मला एवढं काही डिटेल माहीत नाही कारण इकडे नाही आहे माझ्या सासर तरी, म्हणजे मी तरी कधी केलेलं नाही आहे. पण हो ते गोडपुऱ्या भजा भजे खीर वगैरे काल परवाच मोठ्या बहिणीशी बोलले तर ती सांगत होती की आखाड तळला की काय असं काहीतरी. तर म्हटलं चला आपणही, तिच्याशी बोलल्यानंतर मला लगेच अशी इच्छा झाली खाण्याची. ती सांगत होती की मी गोडपुऱ्या गोड भजे तळते असं. मग म्हटलं चला आपणही गुलगुले करू आणि तुमच्याबरोबरही रेसिपी शेअर करू. म्हणून मग मी आज गुलगुले करायला घेतले. तर ही पहिली बॅच माझी तळून झाली आहे. छान असे असे कलर तुम्ही बघू शकता, जसे गुलाबजाम असतात तसे कलर होईपर्यंत छान तळून घ्यायचे. नंतर मी इथे तेलामध्ये दुसरी बॅच सोडली. आणि मेन म्हणजे आज प्रतीकने पण आवडीने खाल्ले भजे. खूप सगळे पदार्थ असे आहे जे करीना नाही खात, तिला नाहीच आवडत. आणि हे बघा इथे आपले गुलगुले कसे छान तयार आहे. आता मी नैवेद्य दाखवणार आहे आणि मग करीना गुलगुले खाणार आहे. नाही मी नाही खाणार, मम्माच खाईल. करीनाला गुलगुले आवडत नाही, बघू आता ती एक खाऊन बघेल आवडले तर खाईल. नाही म्हणते बघा माझे गुलगुले खायला. तुझ्या गुलगुल्याला खाऊ घाल ना. तुमच्या पैकी बऱ्याच जणींनी कमेंट केले की ताई बाई पण भारी पिक्चर बघा, खूप छान आहे. तर शेवटी मी फायनली ठरवलं की ठीक आहे आपण बघून घेऊ. माझी सगळ्यात मोठी बहीण, मी 3 नंबर आहे, आम्ही 6 बहिणी आहे. माझी 1 नंबरच्या बहिणीचं लग्न होईपर्यंत आम्ही कधीच कुठे थिएटरला गेलो नाही. माझे वडील एक्स मिलिटरी मॅन आहेत आणि ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि त्यात सगळ्या मुलींचा बाजार म्हणजे तुम्ही समजू शकता. काळजी असते आई वडिलांना, काळजी पोटी ते नियम लावतात, बंधनं लावतात. आणि हो या विषयावरून आठवलं की खूप सगळ्या ताईंनी त्यांचे मत दिले. करीना बोलली होती की आपण व्हिवर्सला विचारू. काही ताई बोलल्या की 10-11 लेट होतं, पण बऱ्याच ताई बोलल्या की जाऊ दे मुलं एकमेकांना भेटलं की त्यांचं नॉलेज वाढतं आणि सोसायटी आता. आणि हो खाली म्हणजे गेटच्या बाहेर नाही, खाली म्हणजे खाली सोसायटीमध्ये. ऍक्च्युली खाली जिम मध्ये बीम जाते बघा, तर जिम मध्येच म्हणजे क्लब हाऊस मध्ये रूम्स पण आहे मुलांना गेम खेळायचे वगैरे. तर बाहेर पाऊस असतो आणि मुलं बिझी असतात, मग ते संध्याकाळी मुलांना कसं फ्रेंड्सला एकत्र आले बरोबर गप्पा वगैरे मारले. करीना प्रतीक लहान असतानाही जेव्हा खेळायला जायचे ना, तर आमचं पहिल्यापासून ठरलेलं आहे की मुलांनी 1 तास खाली जायचं. आणि खूप त्यांनी रिक्वेस्ट केली की नाही नाही मम्मा प्लीज, तर मग 1/2 तास वाढून दिला जायचा. माझे वडील एक्स मिलिटरी मॅन आहे, ते खूप स्ट्रिक्ट होते. आणि प्रशांतजी पण खूप स्ट्रिक्ट आहे मुलांच्या बाबतीत, काही बाबतीत. मी थोडं काळानुसार स्वतःच्या विचारांमध्ये बदल केली आहे की नाही बा आपण स्वतः एवढं फॉरवर्ड राहतो, आपण एवढा झालेला जो चेंज आहे चांगला तो एक्सेप्ट करतो. मग पूर्वीचे काही विचार आपण तेही चेंज केले पाहिजे. म्हणून मग मी त्यांना सांगत असते जाऊ द्यावं. आता सुट्ट्यांमध्ये दिवसभर कंटिन्यू घरात राऊंड राऊंड पण माणूस कंटाळतो ना, कुठे जाणं नाही येणं नाही, थोडस बाहेर गेलं पाहिजे, नाही तर मग माणूस बोर होतं. तर खाली म्हणण्याचा तिचा भाग हा होता की खाली सोसायटीत. तर बऱ्याच ताई म्हटल्या जाऊ दे वगैरे असं. कुठल्या विषयावर चालली गेली, माझा तो प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. मी खूप मला खूप बोलायला लागतं, त्याच्यामुळे मी बोलताना खूप विषय भटकते. तर खूप सगळ्या मैत्रिणींनी तुम्ही मला सांगितलं की तो पिक्चर बघ असं, आणि मलाही बघायचंच होतं. पण जरा डोक्यामध्ये मी तुमच्याशी कसं आहे, कधी कधी मी सिरियस गोष्टी पण तुमच्याशी शेअर करते की मी तुम्हाला सांगते की तुम्ही माझी फॅमिली आहे. मी इमोशनल पण होते तुमच्याशी बऱ्याचदा बोलताना. पण जेव्हा मी एखाद्या प्रॉब्लेम मधून गो थ्रू होत असते, एखाद्या टेन्शन मधून जात असते, त्यावेळेची माझी जी काही मानसिकता असते ती मी तुमच्यावर शेअर नाही करत. कारण की खूप सगळ्या माझ्या स्वीट मैत्रिणी तुम्ही म्हणता की तुला रडताळी बघून आम्हालाही रडायला आलं. आणि हो मी प्रशांतजी आम्ही इमोशनल लोक आहे, आम्हाला लवकर रडायला येतं. काही असं प्रॉब्लेम झाला, काही टेन्शन असलं की मग माझं असं होतं की थोडं रिलॅक्स होऊ, जे काही डोक्यामध्ये टेन्शन आहे काम आहे ते थोडे रिलॅक्स होऊ. आणि मग निवांत थोडं रिलॅक्स वाटलं की मग आपण मूवी बघायला जाऊ. तर चला आता बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी सजेस्ट केलं, मग म्हटलं चला आज बघूनच येऊ. ही बघा हिचा अवतार बघून घ्या ही मुलगी. खूप सगळ्या आंटींचा बाय द वे असंच म्हणणं आलं तरी पण आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. हा व्हिडिओ तर नंतर जाईल पण कॅल्क्युलेट मेजॉरिटीला हे देणार आहे. बघा एक सेकंड तरी अजून या व्हिडिओच्या खाली पण वोट करा. कारण की आता माझ्याकडे किती दिवस आहे, आता मी आहे थोडेच दिवस, 1-2 दिवस नाही. ऍक्च्युली आम्ही जरी वोटिंग सांगितलं कारण आम्ही दोघी हैदराबादला जाणार आहे आणि हैदराबादवरून आलं की करीनाला तेव्हा माझ्याकडे टाइम नसणार या फ्रेंड्सला बघ भेटायला बघायला त्यांच्या बरोबर टेन्शन करायला.
आणि त्यांना आवडतं ते. रोज मला ग्रुपवर आता असं 5 ऑगस्टला प्लॅन करत होते सगळे डिनरला जायला. मग ग्रुपवर त्यांनी मला टॅग केलं, करीना येतेस का? मी सांगितलं नाही, मी पुण्याला चालली आहे. तर अरे यार असं तसं. अच्छा, 5 ऑगस्टला काय आहे? मला काय माहिती, त्यांनी असं मला वाटलं असं काही आहे का त्या दिवशी? नाही, संडे सॅटरडे असेल त्याच्यामुळे ते बोलले तू येते का? म्हणजे नाही यार बाय द वे मागे झालंय हा विषय सारखा सारखा बोलण्यात काय पॉइंट नाही. पण हो, असे खूप सगळे कपडे, जसं की आज मी हा टॉप घातला तर करीनाने मला कॉम्प्लिमेंट दिला असे. हा, तर असे खूप सगळे कपडे माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी घेतले आणि खूप सगळे कपडे घेताना मी त्यांच्या बरोबर नव्हते. इव्हन हा सुद्धा टॉप मला नाही आठवत कधी घेतला, कुठून घेतला. प्रशांतजींनी घेतलेला आहे, कधी मध्ये असे घालावे म्हणून मी घातलाय. आय होप की तुम्हाला आवडला असेल. तर चला आता आम्ही दोघे, बाई कितीला निघावं लागेल करीना? 5 वाजता तयारी. चला मला, हा चला आता आम्ही तयारीला लागतो आणि निघतो मग मुव्हीला जाण्यासाठी. आणि हे बघा, अशा पद्धतीने आम्ही दोघी तयार झालेलो आहोत. तुमच्याशी बोलल्यानंतर मी जरा काम केलं. करीना मला सांगत होती, मम्मा आपल्याला 5 ला निघायचंय आणि अगदी 10 मिनिटात कन्सिलर लिपस्टिक तिने तर काही निघ. करीना माझी खूप स्वीट अँड सिम्पल आहे, तुम्ही बघू शकता. बाय द वे मी हा ब्लॅक क्रॉप टॉप आणि ही वॅनुसनची पॅन्ट वेअर केली. करीनाने जीन्स आणि ग्रीन कलरचा क्रॉप टॉप वेअर केलाय. आम्ही मायले की कशा दिसत आहो कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता 5 वाजले, आपल्याला मूवीचा स्टार्ट मिस करायचं नाही. आम्ही निघतो. पोहोचलो विव्यानाला. चल बेटा, चल चल ना, चल ना, चल ना, चल. हे माझे मुलं माझ्या बरोबर चालताना यांना माझा हात का धरायचा असतो? मी अजून एवढी म्हातारी झाली का बरं? नाही ना, तो प्रतिकय असाच करतो. ही बघा, ही मला हात मागे करते. ही बघा, आणि आम्ही अगदी टायमावर पोहोचलेलो आहोत. 5:30 टायमिंग आहे मूवीचा आणि आता 5:30 व्हायला 1 मिनिट बाकी आहे. बघणार, कारण की मी असे काही शॉर्ट्स पण बघितले ना, तर बायकांवर येतो मूवी म्हणून बायकात जास्त बघताय. झालेला आहे, 8 वाजलेले आहे. पिक्चर कसा वाटला, काय वाटला ते मी घरी गेल्यानंतर बोलते. पण हो, आता आम्ही करीनाला काय घ्यायचं, हिला काहीतरी, हिला भूक लागली, आम्ही काहीतरी खाण्यास लागेल. मी करीना इथे घेऊन आलेली आहे. काय घेऊन आली आहे करीना? मी खाते माझी फेवरेट भगतचंद ताराचंदची दही पुरी. आणि भगतचंद नाही का, मी करीना खाते पाणीपुरी, कारण तिला पाणीपुरी खूप आवडते. हे बघा, इथे असं आपली आपण बनवून घ्यायचं असत. हा, केवढा ना इथे पाणीपुरी? 80 रुपीजची पाणीपुरी. आणि दहीपुरी 150 140ची ही दहीपुरी. इज इट वर्थ द प्राइस सोनाली? तुला बर्गर खूप आवडतं ना? मला पिझ्झा आवडतो, पण आता बर्गरची सवय झाली आहे पुण्यात राहून. कारण की आमच्या जवळ बर्गर किंग आहे, ते 5 डिस्टन्स वर आहे. रात्री 2 आणि ते लोक रात्री 2-3 वाजता ऑर्डर्स पण देतात. मग तुम्ही रात्री 2-3 ला बर्गर ऑर्डर करून खाता? हो, मग आम्ही मेन गेट वर आमच्या सिक्युरिटी भैयाला पाठवतो, ते घेऊन येतात आमचे ऑर्डर. एन्जॉय युअर बर्गर.
मी आधी ठरवलं होतं दही पुरीवर बस करायचं, परंतु करीनाला बर्गर खाता आणि बघून मला पण बर्गर खायची इच्छा झाली आणि ऍक्च्युली मी लवकर जेवते आता किती जेवणाचाच टाइम आहे. ये देखो काय आलो आम्ही मूवी बघून. तर आता मूवी बद्दल बोलायचं झालं, फर्स्ट ऑफ ऑल तर मी असं सांगेल की स्त्रियांवर होतं आणि स्त्रिया ह्या सगळ्या स्त्रिया आपण मल्टी टास्किंग असतो, आपण खूप सगळे टास्क लाईफ मध्ये करत असतो, तर छान होता मूवी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सहा बहिणी दाखवल्या, तर कुठे ना कुठे मला असं रिलेट करत होते मी, नाही का आम्ही पण सहा बहिणी आहे. पण आता कसं आहे तो पिक्चर आहे शेवटी, त्याच्यामध्ये अशी खूपच खुन्नस वगैरे दाखवलं. हा बोला हा प्रत्येक नात्यात होतो, इवन आमच्यातही थोडं काही नाही का तुझं माझं रागारागी तेवढ्या पुरतं तेवढं. पण मग असं ते थोडस रिलेट करत होते मी. पण मला पिक्चर बघितल्यानंतर मी माझं फ्रँकली ओपिनियन देते, पिक्चर छान आहे ते मी सांगितलं ठीक आहे सगळ्या बायांना आवडलं असेल. पण मला असं वाटलं बाई पण भारी, असं नाव जे आहे ना त्या टायटलला बाई पण भारी, तर मग अजून खूप सगळ्या गोष्टी त्यात ऍड होऊ शकत होत्या. स्त्री म्हटलं कोणती आहे पण स्त्री घ्या, ती जीवनामध्ये किती सगळे टास्क करते, किती सगळे प्रॉब्लेम फेस करते, किती सगळ्या अडचणींतून तिला जावं लागतं, ते तरी चला प्रत्येकीच्या लाईफमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम दाखवले, ते आपण प्रत्येक जणीन कितीतरी प्रॉब्लेम लाईफमध्ये फेस करत असतो. असं छान होतं पिक्चर. तर हो हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आपण स्त्रिया लाईफमध्ये किती सगळे टास्क फेस करतो, किती सगळ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं, किती सगळे प्रॉब्लेम्स असतात. कधी कधी तर असं वाटायला लागतं की देवा का दिला हा जन्म, नाही का जन्माला आल्यापासूनच प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम, बंधनं नियम हे ते सगळ्या सगळ्या गोष्टी. पण आपल्याला देवाने जसे लाईफमध्ये हे सगळे प्रॉब्लेम अडचणी ह्या सगळ्या गोष्टी दिल्या आहे, तर त्या सगळ्यांवर मात करण्याची ताकदही आपल्याला भगवंताने दिली. आणि किती कशी परिस्थिती असली, कसाही प्रसंग असला, आपण त्यातून मार्ग काढतोच. आणि आय थिंक कधी कधी असं होतं की घरातले जे इतर लोक असतात ते संयम ठेवू शकत नसतात, किंवा खूप उतावळे होतात, किंवा त्यांना असं वाटतं की आता काय बो आता काय होईल. पण स्त्रिया ज्या असतात त्यांच्यामध्ये ती पण कॅपॅसिटी असते. इतर वेळेस खूप असे उतावळपणाने वागणारी स्त्री, झटकेपट निर्णय घेणारी स्त्री, अशा वेळेस मात्र संयम ठेवून शांततेने विचारपूर्वक कुठला निर्णय योग्य राहील आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी असं विचारपूर्वक निर्णय घेते. आणि एक स्त्रीपासूनच कुटुंब असतं, ती सगळे नाते असे जोडून ठेवत असते. मग स्त्रीमध्ये सगळंच आहे, ती नाजूक आहे, कोमल आहे, चंचल आहे, काली आहे, चंडी आहे, सगळेच आहे. तर त्यातलेच काही रूप पिक्चराइज केलेले. तर छान होता मूवी. आम्ही दोघींनी बाहेरूनच खाऊन आलो, आमचं पोट भरलं. तुम्हाला आजचा व्हिडिओ, हॉलचा लाईटही लावला नाही मी कारण की मला झोपायला लागली आता. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच, लव्ह यू ऑल, बाय बाय, टेक केअर. इथं झोपली आहे मम्मी, जागी आहे, झोपेत जागी आहे, तिचा मेकअप काढते कारण की ती खूप आळशी झाली आहे. आळशी चट्टू, मला खूप झोप येते. बस तुला एकदा करायचं असत, घे.